नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण दोन संख्यांचा भागाकार म्हणजे डिव्हिजन करण्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण भागाकार करण्याची आणखी काही मनोरंजक उदाहरणे पाहूया. चंपापूरच्या जत्रेत नाटक होणार आहे. नाटक बघण्यासाठी 976 लोक येणार आहेत. चंदाला नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी खुर्च्या अशा प्रकारे लावायच्या आहेत जेणेकरून प्रत्येक खुर्चीच्या ओळीत 8-8 खुर्च्या असतील. ती विचार करत आहे की तिला अशा किती ओळी बनवाव्या लागतील जेणेकरून कोणतीही खुर्ची मोकळी उरणार नाही. तेव्हाच अप्पू तिथून जात होता. त्याने चंदाला विचारले, चंदा तू काय करत आहेस? मी हे शोधत आहे की मी 976 खुर्च्या 8-8 खुर्च्यांच्या किती ओळींमध्ये विभागू शकते जेणेकरून एकही खुर्ची मोकळी उरणार नाही. चंदा अप्पूला म्हणाली, तू भागाकार म्हणजे डिव्हिजनचा उपयोग करून याचे उत्तर शोधू शकतेस. चल आपण दोघेही भागाकाराचा उपयोग करून याचे उत्तर शोधूया, अप्पू चंदाला म्हणाला. चंदा आणि अप्पू दोघेही 976/8 उत्तर शोधू लागले. मी उत्तर शोधले आहे अप्पू, हे बघ, चंदा अप्पूला म्हणाली. मी पण उत्तर शोधले आहे चंदा, असे म्हणत अप्पूने त्याचा कागद चंदाला दाखवला. हे काय, चंदा आणि अप्पू दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने भागाकार केला आहे. चला बघूया की दोघांच्याही भागाकाराचे उत्तर समान आहे का. प्रथम आपण अप्पूने केलेला भागाकार बघूया. अप्पूने प्रथम पाहिले की 8 × 100 आहेत 800, म्हणून त्याने वर 100 लिहिले आणि खाली 976 मधून 800 वजा करून 176 लिहून घेतले. आता अप्पूने बघितले की 8 × 20 आहेत 160, म्हणून त्याने वर 20 लिहिले आणि खाली 176 मधून 160 वजा करून 16 लिहिले. आता शेवटी अप्पूने पाहिले की 8 × 2 आहेत 16 आणि त्याने लगेचच वर 2 लिहून खाली 16 तून 16 वजा करून 0 लिहिले. अशा प्रकारे अप्पूच्या भागाकाराच्या पद्धतीनुसार चंदा 976 खुर्च्यांना 8-8 खुर्च्यांच्या 100 × 20 आणि 2 मिळवून किंवा 122 ओळी बनवून समसमान वाटू शकते. आता बघूया की चंदाने हा भागाकार कसा केला. चंदाने पाहिले की ती 9 ला 8 ने भागू शकते. 8 × 1 आहे 8, म्हणून तिने वर 1 लिहिला आणि खाली 9 मधून 8 वजा करून 1 लिहिला. आता चंदाने पुढची संख्या 7 ला खाली 1 च्या शेजारी लिहिले. 8 × 2 = 16 असल्यामुळे चंदाने पाहिले की ती 17 ला 8 ने भागू शकते. तिने लगेचच वर 2 लिहिले आणि खाली 17 मधून 16 वजा करून 1 लिहिला. आता शेवटी चंदाने पुढचा अंक 6 ला 1 च्या शेजारी खाली लिहिले. एकदा परत तिने विचार केला की 8 × 2 = 16 आहेत, म्हणून ती 16 ला 8 ने भागू शकते. तिने लगेचच वरती 2 लिहिला आणि खाली 16 मधून 16 वजा करून 0 लिहिले. अशा प्रकारे चंदाचेही उत्तर 122 ओळी असे आले. जेव्हा चंदा आणि अप्पूने एकमेकांची भागाकार म्हणजे डिव्हिजन करण्याची पद्धत पाहिली तेव्हा ते चक्रावून गेले. दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग केला परंतु दोघांचेही उत्तर अगदी सारखे होते. चंदाने अप्पूची मदत घेऊन पटकन 976 खुर्च्यांनी
8 खुर्च्यांच्या 122 ओळी बनविल्या. नाटक बघायला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी चंदाला लाडूंची व्यवस्था करायची आहे. चंदाकडे एकूण 5,856 लाडू आहेत. जर तिला प्रत्येक प्रेक्षकासाठी 6 लाडूंची व्यवस्था करायची असेल तर तुम्ही सांगू शकता का की चंदाकडे 976 प्रेक्षकांसाठी पुरेसे लाडू आहेत का? तुम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही एका भागाकार करण्याच्या क्रियेचा उपयोग करा आणि तुमच्या मित्राला दुसऱ्या क्रियेने भागाकार करण्यास सांगा. तुमच्या दोघांची उत्तरे अगदी समान आहेत का? आपण या दोन क्रियांनी या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो. शाब्बास मुलांनो, तुम्ही आणि तुमच्या मित्राने याचे उत्तर अगदी योग्य शोधले आहे. तुम्हा दोघांचे उत्तर एकदम समान आहे. चंदा 5,856 लाडू 6-6 लाडूंच्या समूहात 976 प्रेक्षकांमध्ये समसमान वाटू शकेल. त्यामुळे चंदाकडे सर्व प्रेक्षकांसाठी पुरेसे लाडू आहेत. सर्व प्रेक्षकांनी नाटकाचा खूप आनंद घेतला आणि अगदी मजेत लाडू देखील खाल्ले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण भागाकार म्हणजे डिव्हिजन करण्याची आणखी काही मजेदार उदाहरणे पाहिली.